कोणी आहे का नाही काय माहिती घरी. कसला रोड आहे इथं, कसले घाण गुण ठेवली, तसली दार दाजी तरी आहेत बे दारात. अहो काय दाजी नुसतंच फोन मध्ये बघत चालू आहे का तो. अहो मला वाटलं घ्यायला येतात किती वेळेची फोन करतो तुमचा फोन पण लागा ना. कधी आली आता चाली का? हा आता चालेल. कसले रोड आहे तुमच्या गावात? थांब बस मी पाणी आणतो. पण मी असलं पाणी पित नाही हो का. मला बिसलरी लस लागतं. बिसलरी हे सगळी आता 12 वाजे दुकान बदल घ्यावाच लागली पाणी. आता काय काय दाजी माहिती नाही का मिळून काय लागतं. वरून असा घोट घे काय चालव चाललाय बाहेर कुणाला बोलते कोणी काय. आता चालले अगं दाजीला किती वेळ झाला फोन करते त्यांनी एक फोन पण नाही उचलला. तुझ्या आईची पोरगी तुझी बहीण आली तरी तुला मिळणार नाही अजून. होय आणि एवढे तिने फोन केले मग काय झालं फोन उचलाय तुम्हाला. असं बघत होतं का फोन येतोय मग रेजच आहे ना मी काय करू त्याला. फोन येतोय राव द्या तसेच लय काळजी असल्याने. अगं बघ कसले रस्ते आहेत एकतर तसले झाड पार साडीला चिटकायला लागलेत बाई. अगं मग तू स्टँड होऊन रिक्षावाला घेऊन यायचं ना आपण पैसे दिले असते जास्त त्याला. कसले ते रिक्षावाले गावातले एक बोला ना कशी राहते काय माहिती बाबा तू इथं. लयच गडबड केली सुनीलराव लयच गडबड केली. काय हो काय झालं कशाची गडबड असला फिटाड. अगं दिलाय ते दिलाय असल्या गावात आणि मेंटल आहे काय काय माहिती कळायला. गोळ्या फिळ्या चालू होत्या गडबड केली. तुझं काय हुकी मधी मी आलोच घेऊन मधी त्यान काय तिला काकाला घेऊन यायचंय काय तिला पाय चांगले आलोच मधी घेऊन आले एवढ्या लांब न बोलत आहे काय नाही त्याचं. सांगत होती दाजी माझं असं दाजी माझं तसं काय म्हणतंय काय म्हणते. 100 वेळा लईच गडबड केली लईच गडबड केली. नक्की म्हणायचं काय दाजी तुम्हाला काय म्हणते दाजी लागलं कुलू पाहतात तू कुठं ही कुठं. अयो काय झाली लाखात एक बहीण आहे माझी बहीणच आहे ती पण माझी ही कुठं ती कुठं. मस्त मी हिच्यापेक्षा छान दिसायचे का नाही ग. लग्नाच्या आधी माझा कोर्स झाला पार इथं येऊन हो का असल्या मातीत राहायचो का असल्या शेणा मातीत राहायचं काय सांगू तुला. रोज तक चुली स्वयंपाक करायचा असल्या वाटण जायचं रोज रोज राहणार खुरपायला मी उन्हात आणायची. चल तू पण पुण्याला दाजीला घेऊन कशाला तिकडे पाठवून द्या तुम्ही इथं मला भाकरी घालणार. हा बघ मी राहू आहे चल तर मी सगळे पुण्यात तिथे राहू आहे जरा चांगलं इथं काय असलं. तुझी बहीण ही असलंच आहे जनवर याला गावाशिवाय दुसरं काहीच कळत नाही. अगं टॉयलेटला जायचं कळत नाही बाथरूम बांधले तरी टर्मल इथून तुला कळत इथं जातो मंबरा लावून इथं बघ काय बोला मी म्हणजे माझ्या काय पोचू कॉलेज भरती जाऊ दिल तू राडा असंच कवर विचार मला माहिती. तुला काय आणायचं चिकन मासे मटन कोंबडी बॉयलर काय काय. अगो बाबा तिला मासे द्या आवडतात माशेच घेऊन या. तुला कोणी तू बघत तू बोल. बर्गर आणा चिकन बर्गर ते आवडतंय मला आहे का. चिकन माहिती बर्गर काय असत जनवर आता आम्हाला खेडेगाव काय माहित असलं का. आणणार नाही का मेवणी एवढ्या दिवसातून आली मेवणी जे मागल ते आणणार. तुम्ही माहिती काय करायची नाव तर येतय ना. तुम्ही म्हणलं असतात का दाजी मला कोंबडीची आतडी आणा बकरीची आतडी आणा पटकून गेलो असतो ही कळलं असं बरं. घर तर बरं आता नवीन घेऊ का दुसरं घर. माझी बर्गर म्हणते ती बर्गर खायचा बर्गर. मग तुम्ही दुकानात जाऊन त्यांना म्हणा की तिला चिकन चीज बर्गर पाहिजे ते देतील ठीक आहे. किराणा दुकानात जाऊन महागर हा ना. मी इतका वेडा नाही ग बर्गर मध्ये चाल मला माहिती मेडिकल मध्ये जाईल पळतच घेऊन येईल. आपलं काहीतरी मला काय कळत नाही. नको दाजी मी जे असेल ते खाईल नाही तशी नाही. ते नाही भेटलं तुम्ही मुडक्या पाय आणतो कोंबडीचे पण आणणारच काय ना काय अशी काळी पिशवी गटुडं भरून एवढी मी मेहून आली मी काढला पडतो. सारा गावाच्या आताडे गोताडे गोळा करून आणि नेऊ तुला घालीन तेवढंच काय. मला मला रोज मागून पैसे घेऊन जातो बरं का 200 रुपये बघू चिकन आणतो. आम्हाला म्हणतो चिकन काय बनवून चिकन काय मुडक्या पायाची मजा आहे ती चिकन मध्ये काय मजा. ऐक ना चिकनच्या दुकानावर जातो हे ही टपरी ती टपरी घेतो नुसते पाय आणि मुंडके गोळा करून आणतो पिशवी भरून रातभर दूध बसतो निमराच्या भाजी करतो खातोय पाठ पाठ काय काय भेटतय दाजी असं करतो. मंदिर आम्ही जातो ना आपल्या छटाकवर घेऊन येतो एकटे जेवला किती लागतं हिला तर काय माळायचंय ही काय खातच नाही. बघितलं का काय म्हणतंय बळच माळ घालितो मला बळच माळ घालितो. आम्ही सोबत खाल्लंय चिकन कुणी पाहुणे आले का आमच्या घरी पाहुणे कुणी आले की त्यांना सांगतो हिला माळ या. हा त्यांनी आणलेलं पुन्हा कॅन्सल करावं काय काय पाहुणं तर येत नाही येतात ना घेऊन पुन्हा महागार देऊन येत. अहो दाजी लग्नाच्या आधी मी सेम सेम होतो आता बघा माझी बहीण कशी झाली बाई पान काळ करून टाकलं ह्यानी. ती कशी होईल म्हणजे अशी झाली मला चांगलं कळतंय ना. तिकडे ती म्हटलं खातात ही म्हणली माझं मनच लागणार नेमकं काय झालंय माझी भावनाच होय ना
पटकून गेली आणि माळ घालून आली मग कशी उधर सांगा तुम्ही सांगायचं ना नको घालू चांगलं चिकन चिकन खाऊ घालायचं मी माळ का घातली माहिती का हे महिन्याला जातो सारा गावाचे मुडके पाय घेऊन येतो हा ती बसायचं सूर्य डोळ फुडे रातभर सूर्यत बसायचं आणि ती खायचं सकाळ त्यापेक्षा माळ घातलेली बरी की त्याच्या पाय ती सोलन नगन खाण नग काय दाजी काय काय उलट्या होतात तरी बोलच मला ती चार येते तसं असला चालत काय होत आहे मी म्हणतो कुठून माझं राहील पण तसलं होतं मला पण म्हणते माळ या काय करायचं तुझ्या इतकं बिनला जात माणूसच नाही चांगला का बाय असला नाही नाही अजिबात नाही एकदम व्यवस्थित भेटलंय काही प्रॉब्लेमच नाही तुझं बरं बाई भागलं साधलं तुझं चांगलं चांगला नवरा तरी भेटला नशिबाला तुझ्या दुसऱ्याच्याच लोकांचं कौतुक कर बघतो मग हे काम कर ना तुला काय म्हणलं तिला साधलं भागलं तू तिकडे भागव मग इकडे भागे तू म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला ते तसलाच आहे डबल मिनिंगच बोलतो तुला नाही कळायचं बघ ना वाईट विचार मी म्हणलं आता एवढी माझी लाडाची मिळून आली जातून किलोभर म्हणजे प्रेमानं खाऊ सगळे पोटभर जीवू आणि झोप असं म्हणतो तुझ्या चर्दी बघू गा मग आता काय करू नको ए साडेसाती जाती पाहुणे आली जाती काय संस्कार केले तू तुमच्या बघा मला आता काय काय वाटतं हे असलं माझ्या पदार्थ घालून दिले वाटण वाटण तुला कुठल्या बाया का बघून काय नाही वाटत तिच्या का बघून वाटाना भांडण नका करू आपण इथून पुण्याला राहायला जाऊ चालत नाही हेचलं नका राहू दाजी चल तिकडे आमच्यासोबत चला एवढा सुधारल्या तर काहीच खरं नाही हिला इथं ठेवा तू असेल तर कुठे येतो काय उठतय का जाते का आणते काय पाहुणे रावले मला त्यात लय कळत पण मी तुला बोलत नाही जातून येतो खडाखुडा घेऊन अहो दाजी तसलं का आण नका खडाखुडा ते चांगलं चिकन वगैरे आण नाही तर बर्गर आण मुठी पाय आणतो खाऊन तर बघा नको नको तसलं मला खायचंच नाही ते फक्त चिकनच आण बाकी काय नका खायला अहो ती खात नाही एक तर तुम्हालाच आण नाही तर आम्ही उपाशी झोपतो बघा फक्त एकदा काय दाजीनं सांग जरा आणणार आहे बाई थांब गेला का त्यो त्यो लय चालीचा आहे त्यापासून जरा लांब राहा चल कशाला राहतेस तू इथं आपलं सोडून सोडून नको देऊ त्यांना घेऊन जाऊ ना आपण कशाला बाया साडेसात इज्जत घालवाय चल तुला बाकीचे सांगते घरात जाऊन चल फालतोय त्यो सगळ्या बायानो लाईन मारतो शेजाऱ्या पागार